कोरोनाच्या काळात लोकांचं उत्पन्नाचं स्त्रोत बंद झालं आहे, त्यामुळे अदा केलेलं वाढीव वीज बिल भरणे अशक्य झालंय। त्यासाठी प्रशासनाने लोकांची परिस्थिती लक्षात घेत वाढीव वीज बिल माफ करावं अशी मागणी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष किरण नगराळे यांनी केली। या संदर्भात जिल्हा प्रशासनास ते निवेदन देणार असल्याचं त्यांनी सांगितलं। कोरोनाच्या काळात गोरगरीब जनतेचे अतिशय हाल होत आहे, हाताला काम नाही म्हणून त्यांच्यावर उपासमार आले आहे। सध्या तर उत्पन्नाचं स्त्रोत बंद झाल्याने पोटाची खळगी कशी भरायची असा प्रश्न उभा राहत आहे। अशा परिस्थितीमध्ये वीज बिल भरणं अशक्य झालंय। या संदर्भात संबंधित प्रशासनाला वेळोवेळी निवेदने आंदोलने केलीत, तरीही शासनाने आज पावेतो याची दखल घेतली नाही, त्यामुळे आपण ही परिस्थिती लक्षात घेत सदर वाढीव वीज बिल तात्काळ माफ करावं अशी मागणी आज धुळे जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष किरण नगराळे यांनी केली। या संदर्भात त्यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली। काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या वतीने माननीय कलेक्टर साहेबांना धुळे जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या वतीने कोरोनाच्या काळामध्ये गोरगरीब जनतेचं उत्पन्नाचं स्तोत्र बंद झालेलं आहे, त्यांच्या कमाईचे साधनं संपलेले आहेत, संपूर्णपणे गोरगरीब जनता मागासवर्गीय समाज हाताचं काम गेलेलं आहे, त्यापोटी आमची अशी मागणी आहे की सदर विषयाबाबत वीज बिल हे करोना काळातलं वीज बिल हे माफ करण्यात यावं। या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवेदन आंदोलनाच्या माध्यमातून सरकारपर्यंत जनमानसाची भावना पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत। आज धुळे जिल्ह्याच्या वतीने मी स्वतः किरण नगराळे जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी अनुसूचित विभागाच्या वतीने निवेदन दिलेलं आहे। धन्यवाद। जय वीर।